नमस्कार, आजच्या या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. रंगपंचमीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. एक जोक सांगतो. एक रुग्ण डॉक्टरकडे जातो, म्हणजे डोळ्यांच्या डॉक्टरकडे जातो आणि त्यांना असं विचारतो की हा चष्मा वापरल्यानंतर मला नीट दिसेल ना. तेव्हा डॉक्टर म्हणतात, तुम्हाला हा चष्मा वापरल्यानंतर निश्चित चांगले दिसेल आणि वाचायला देखील येईल. त्यावेळी तो रुग्ण म्हणतो, धन्यवाद डॉक्टर, या अडाणी माणसांची दुनिया तुमच्या एका सल्ल्याने बदलून गेली. रंगपंचमीच्या दिवशी मुलगा रस्त्याने चाललेला असतो तेव्हा ज्याचा चेहरा, ज्यांचा चेहरा रंगाने अतिशय म्हणजे अगदी माखून निघालेला आहे, असा एक माणूस समोरून येतो. तेव्हा हा मुलगा त्याला म्हणतो की मी तुम्हाला कधीतरी कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. तेव्हा तो तोंडाला रंग माखलेला माणूस या मुलाच्या दांडकन थोबाडे देतो आणि म्हणतो, नालायक, मी तुझा बाप आहे, तुझ्या लक्षात नाही का आलं. एक नॉलेज म्हणून ऐकायला हरकत नाही. बऱ्याच लोकांनी आणि राज्य म्हणजे राजकारणाच्या क्षेत्रातील किंवा राजकीय तज्ज्ञांनी, आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील ज्ञान असणाऱ्या लोकांनी, वृत्तपत्रांनी, मीडियानी आणि टीव्हीनी देखील भारताचा सगळ्यात मोठा शत्रू इतर कोणी नाही तर चीन आहे असं स्पष्टपणे यापूर्वी अनेकदा सांगितलेलं आहे. परंतु आपला त्याच्यावर विश्वास बसत नाही. सध्या CCTVचा जमाना आहे आणि या CCTVच्या जमान्यामध्ये जे काही CCTV भारतामध्ये बसवलेले आहेत त्यातले बहुतांश CCTV हे चायना मेड आहेत आणि या चायना मेड CCTVमुळे त्याच्यामध्ये एक चिप बसवलेली आहे. तर या चिपच्या थ्रू म्हणे चीन भारताची निगराणी करत आहे आणि भारतातील बहुतांश संवेदनशील ठिकाणी हे चायनीज मेड CCTV कॅमेरे बसवले असल्यामुळे भारताची सुरक्षा धोक्यात असल्याचं सांगितलं जातं. पाहूया, आता मोदी सरकारने त्याच्यावर कारवाई देखील सुरू केलेली आहे. ज्या ठिकाणी चीनी बनावटीचे CCTV कॅमेरे बसवल्याचं सांगितलं जातं ते कॅमेरे काढण्याची आणि असलेली ऑर्डर रद्द करण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. लग्न आणि विवाह, लग्न किंवा विवाह या विषयावर बरेच जोक्स आहेत. त्यामधला आणखीन एक पुरुषी आगाऊपणाचा एक विनोद ऐकायला हरकत नाही. ज्या दिवशी विवाह होतो ना त्या दिवशी सूत्र बायकोकडे जातं आणि मंगळ नवऱ्याच्या पाठीमागे लागतो. एक जनरल नॉलेज मी मध्यंतरी वाचलं, ते आपल्या भारतीय लोकांसाठी फार महत्वाचं वाटतं. आपला देश हा धार्मिक आणि सांस्कृतिक प्रधान आहे, त्याच्यामुळे या देशामध्ये लाखो देवळं आहेत, सर्वधर्मीयांची मंदिरं आणि प्रार्थनास्थळं आहेत. तर या मंदिर आणि प्रार्थनास्थळामध्ये आणि कोणत्याही शुभप्रसंगी उदबत्ती जाळण्याचा म्हणजे उदबत्ती मोठ्या प्रमाणात जाळली जाते. तर ही उदबत्ती तयार करण्यासाठी जी काही काडी आहे ज्याला आपण अतिशय निरुपद्रवी समजतो, ती उदबत्तीची काडी आपण फार तर काही म्हणजे जपून तर ठेवतच नाही. जर जपून जर ठेवत असू तर ते दात कोरण्यासाठी ठेवत असतो. परंतु या उदबत्तीची ही जी काडी आहे ती तयार करण्यासाठी बांबूचा वापर होतो. भारतामध्ये वन खात्याचे नियम फार कडक आहेत, त्याच्यामुळे बांबूची लागवड आणि ते बांबू किंवा कधी कसे कापायचे त्याच्याबद्दल नियम कठोर असल्यामुळे भारतामध्ये उदबत्ती तयार करण्यासाठी म्हणे की बांबू म्हणजे चीनमधून बांबू मागवतात आणि त्या थ्रू ते उदबत्तीची काडी तयार केली जाते. तर होतं काय, भारत आणि चीन यांचे बनते बिघडते रिश्ते आहेत. भारतामध्ये चीनकडून रोज 100 ट्रक बांबू आयात होतो उदबत्तीच्या काड्या तयार करण्यासाठी किंवा इतर कामासाठी देखील असेल. तर जेव्हा जेव्हा भारत आणि चीन यांचे संबंध बिघडतात यावेळी हे बांबूचे ट्रक सीमेवर अडकून पडतात आणि बांबूवर अवलंबून असलेले उदबत्ती आणि अन्य उद्योग यांना खीळ बसते किंवा इथले दर वाढायला सुरुवात होते. असा एक आंतरराष्ट्रीय व्यापार राजकारण आहे. काही जणांना ते माहिती असेल, काही जणांना माहीत नाही, त्यांच्यासाठी हे मी सांगितलं. कुणालाही पाय लावायचं नाही ही आपली संस्कृती आहे, त्यामुळे आपण फुटबॉलमध्ये मागे आहोत. परंतु पाय ओढण्याची अनेक जणांना सवय असल्यामुळे कबड्डीमध्ये आपण नंबर 1 आहोत. नॉलेज आणि टाइमपास असलेला हा माझा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल असं वाटतं. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.